आज सरितास किचनमध्ये आपण भाताचा अजून एक वेगळा प्रकार बघणार आहोत आणि उन्हाळ्याचे दिवस असतील तर रात्रीच्या जेवणात खायला एक मस्त पर्याय आहे. पहिल्यांदा आपण साधा भात बनवून घेऊयात. त्यासाठी इथं मी कोलम तांदूळ वापरतीये, ज्याचा भात एकदम मोकळा होतो. तुम्ही याऐवजी बिर्याणीचा तांदूळ किंवा ज्या तांदळाचा भात मोकळा होतो तो कोणताही तांदूळ वापरू शकता. दोन वाट्या तांदूळ घेतला. तांदूळ आता चांगला 3-4 वेळा चांगला चोळून धुवायचा आहे. तांदूळ धुतल्यानंतर त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि याला 20-25 मिनिटं भिजत ठेवू, म्हणजे भात एकदम मोकळा होतो. तांदूळ भिजायला टाकून 20 मिनिट झाली त्यावेळी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी उकळायला ठेवलं होतं. पाण्याला खळखळ उकळी आली. आता यामध्ये 2 चमचे मीठ घातलं. मीठ थोडं जास्त घालायचं. त्यानंतर यामध्ये अर्धी जावित्री तोडून घातली, 2-3 छोटे दालचिनीचे तुकडे, 3 हिरव्या वेलची थोड्या फोडून घातल्या. एवढा खडा मसाला घातला की याला हलवून घेऊयात आणि या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला भिजवत ठेवलेला तांदूळ निथळून घालायचा आहे. लक्षात ठेवा, तांदूळ टाकत असताना पाणी उकळतच हवं. सगळा तांदूळ टाकला, याला एकदा ढवळून घेऊ आणि आता मोठ्या गॅसवर हा तांदूळ झाकण न ठेवता 6-7 मिनिटं उकळून घ्यायचा. हे बघा, तांदूळ 6-7 मिनिटं मोठ्या गॅसवर मी उकळत ठेवला होता. याला मी फक्त एकदा हलक्या हाताने ढवळून घेतलं होतं. भात आपला 80-90% शिजला आहे. गॅस बंद करूयात आणि याला मोठ्या गाळणीने गाळून घ्यायचं. गाळणीने गाळल्यावर असं हलक्या हाताने पाणी काढून टाकायचं, म्हणजे मग भात जास्त शिजला जाणार नाही. 1-5-10 मिनिटं याला निथळायला ठेवलं की त्यानंतर मी हा भात ताटामध्ये पसरून घेतला आहे, म्हणजे जास्त वाफ धरून शिजणार नाही. तुमच्याकडे जर ऑलरेडी शिजलेला भात असेल तो वापरला तरीही चालेल, ही प्रोसेस करण्याची गरज नाही आहे. आता भात तयार झाला. एका पॅनमध्ये 3-4 मोठे चमचे तेल घेतलं. तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं आहे. 1-5-10 सेकंड जिरं परतून घ्यायचं, कच्चं ठेवू नका. जिरं परतलं. आता इथं मी 10-12 लसणाच्या पाकळ्या एकदम पातळ उभ्या कापून घेतल्यात आणि 1 इंच आलं साल काढून त्याचे असे लांब पातळ तुकडे करून घेतले. लसूण तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आलं लसूण पेस्ट वापरण्यापेक्षा असे तुकडे वापरले तर ते दाताखाली छान लागतात. तर हे बघा, 2-3 मिनिट आलं लसूण परतलं. आता यामध्ये 2 छोटे कांदे उभे पातळ कापून घालायचे किंवा तुम्ही 1 मोठा कांदा वापरू शकता. कांदासुद्धा आपल्याला 3-4 मिनिटं परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला. आता यामध्ये कोबी घालायचा आहे. इथं मी 2 वाटी तांदळासाठी 2 वाट्या कोबी घेतला. कोबी खूप पातळ कापलेला नाही आहे तर थोडासा जाड असा मोठा ठेवलेला आहे, म्हणजे तो क्रंच त्याच्यामध्ये खूप छान लागतो. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि 1/2 टीस्पून काळी मिरी पूड घातली. मध्यम ते मोठ्या गॅसवर कोबी असा अर्धा कच्चा परतून घ्यायचा आहे, एकदम मऊ परतायचा नाही. तर इथं मी फक्त कोबी वापरला आहे. तुम्ही हवं तर शिमला मिरचीचे बारीक तुकडे किंवा फ्लॉवर एकदम बारीक कापून कोबीसोबत वापरू शकता. 1-3-4 मिनिटं कोबी परतल्यावर असा अर्धा कच्चा परतला गेला. आता पॅनमध्येच आपण थोडीशी जागा करूयात, म्हणजे याला एका बाजूला सारून घेतलं. गॅस एकदम कमी ठेवला. आता इथं मी बघा 8 अंडी फोडून घेतलेली आहेत. फेटून वगैरे घेण्याची गरज नाही आहे. या मोकळ्या पॅनमध्ये आपल्याला ही अंडी टाकायची, सोबतच 1/2 टीस्पून काळी मिरी पूड आणि अगदी थोडंसं साधारण 1/2 टीस्पून मीठ घातलं. 5-10 सेकंड असंच ठेवलं की अंडी थोडीशी अशी घट्ट झाल्यासारखी झाली की याला मिक्स करून घ्यायचं. लगेच भाजीमध्ये मिक्स करायचं नाहीतर भाजी आणि अंडी सगळं मऊ पडतं आणि मग भाताला चव चांगली येणार नाही. 1-3-4 मिनिट परतल्यावर बघा अंडी अशी थोडीशी घट्ट झाली की मग भाजीमध्ये मिक्स करून पुन्हा याला अजून 1-3-4 मिनिटं परतून घ्यायचं. असं केल्यामुळं भाज्या मऊ पडत नाही आणि त्यांचा क्रंच आपल्या भातामध्ये छान लागतो. आता अंड्याचे चंक्स होईपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं आहे, जसं आपण भुर्जीला परततो अगदी तसं. 4-5 मिनिट परतल्यानंतर बघा अंड्याचे असे चंक्स तयार झालेले आहेत. आता यामध्ये तयार करून घेतलेला सगळा भात घालू. लक्षात ठेवा, भात यामध्ये टाकत असताना तो संपूर्ण थंड किंवा कोमट असावा. खूप गरम गरम भात वापरायचा नाही आहे. यामध्येच 1/2 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि 1 टीस्पून अजून काळी मिरी पूड घालायची आहे आणि याला 1-3-4 मिनिटं मध्यम गॅसवर परतून घ्यायचं आहे. तर इथं आपण कुठंच हिरवी मिरची किंवा मिरची पावडरचा वापर केला नाही, तर आपण तिखटपणासाठी काळी मिरी पूड वापरली. तुम्ही जर मुलांसाठी बनवत असाल तर मिरपूड तुम्ही ॲडजस्ट करू शकता.
याला 3-4 मिनिटं परतून घेतलं आणि हो इथं मी भात बनवून घेतला आहे, तुमच्याकडे जर रात्रीचा भात शिल्लक असेल तो वापरला तरीही चालेल. 3-4 मिनिट परतून घेतल्यावर गॅस बंद केला, तयार झाला अंडी वापरून बनवलेला भाताचा एक वेगळा प्रकार, किंवा तुम्ही याला एक फ्राईड राईसचं एक वेगळं व्हर्जनसुद्धा म्हणू शकता. तुम्ही फक्त सॉससोबत खा, नुसताच खा, किंवा दही रायतासोबत खा, छानच लागेल. तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो अशाच नवीन रेसिपीज बघण्यासाठी सरितास किचनला सबस्क्राईब करा. परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार.